घेऊन जाऊ मुंबईला इथं चल माझा मी संदीप निघू माझा नोकरी मिळवण्याला सांग गुगल मध्ये चेक कर संदीप निघू सरकार मिळवण्याला बोल जय भीम जय शिवराय। मी संदीप निकुम दयावान सरकार आज आमच्या सोबत आहेत। दयावान सरकारचे सचिव आपले राजदत्त राणे आणि कार्याध्यक्ष आपले सचिन भाई सरदार। आता जो व्हिडिओ तुम्ही बघितला त्या हरामखोराला आम्ही जे कुत्र्यासारखं मारले तो जो हरामखोर आहे त्याने 20 लाख रुपयाचा फ्रॉड केला एक बहुजन समाजाच्या मुलासाठी। त्या बहुजन समाजाच्या मुलाला फसवलं, त्याला सांगितलं की तुला मी चांगलं कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये घेतो। हा जो भडवा आहे जो स्वतःला एक बिल्डर बनवतो आणि त्याने 20 लाख रुपये त्याने त्याला टाकायला सांगितले त्याच्या प्रोजेक्टमध्ये। ते 20 लाख रुपये बिचाराने काहीतरी तरक्की होईल काहीतरी बिझनेस होईल कारण कोरोनानंतर अशी पण हालत खराब झाली नोकरीवाल्यांची, म्हणून त्याने स्वतःचं घर विकून याला पैसे दिले। ते पैसे दिल्यानंतर तो उडवाउडवीचे उत्तर द्यायला लागला आणि त्यानंतर तो त्याला सांगायला लागला की मी ह्या आमदाराचा मेहुणा आहे, मी त्या आमदाराचा मेहुणा आहे, हा माझा भाऊ लागतो, असे मोठ्या मोठ्या लोकांची नावं घेतली आणि त्या लोकांकडनं याला धमकीचे कॉलही आले। जेव्हा हा पैसे मागायला जायचा याला मारहाण करेल जीवे मारण्याची धमकी पण दिली आणि जेव्हा हा पोलीस स्टेशनला गेला तेव्हा पोलीस स्टेशनने यांना दाद दिली नाही कारण ते पोलीस म्हणाले की हे सिव्हिल मॅटर आहे। मग शेवटी दयावान सरकारमध्ये जेव्हा तो आपला तरुण जो आहे तो आला त्याने स्वतःची सगळी व्यथा मांडली, त्यानंतर तुम्ही तर रिझल्ट बघताच आहे की दयावान सरकारने त्याला कशा प्रकारे त्याला प्रसाद दिला आणि कशा प्रकारे धनके दिले। कारण जिथं जिथं अशा बहुजन समाजावरती किंवा कोणत्याही दुर्बल घटकावरती अन्याय अत्याचार होईल तर तिकडे सर्वात पहिले नो निषेध नो निवेदन डायरेक्ट अटॅक। आज त्याला 20 लाख रुपयासाठी आम्ही जेव्हा कुत्र्यासारखा मारलं तो आता पैसे द्यायला रेडी झाला। दरवेळी का असे मारून मुठूनच रेडी होणार का? आणि जेव्हा आपण बोलतो कायदा हातात घेऊ नका पण कायद्याने जर जाऊ लागले तरीही काही यूज होत नाहीये। त्या बिचाऱ्याची पूर्ण जमापुंजी त्याने घालून टाकली म्हणून त्याला दणके देणं जरूर होतं आणि एका दिवसातच त्याचं पेमेंट यायला आता सुरुवात होते। त्यासाठीच आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला या मार्फत सांगतोय जनतेला सांगतोय की तुम्ही दयावान सरकारचं सगळं बघा व्हिडिओ, आम्ही कशाप्रकारे न्याय देतो आणि कशाप्रकारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न करतो आणि तुम्ही दयावान सरकारला फॉलो करा आणि ज्या लोकांना जर का खरोखर असा अन्याय अत्याचार होत असेल तर दयावान सरकार टीमला जॉईन करा, काही प्रॉब्लेम असेल आम्हाला कॉल करू शकता। धन्यवाद। दयावान हे सरकार।